शरद पवार यांनी मुंबईत लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर राज्याचं राजकारण या घोषणेपासून ढवळून निघालं आणि तेव्हापासूनच पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर 2 दिवसांनी मी अंतिम निर्णय सांगतो असं पवारांनी स्पष्ट केलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील YB सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद निवड समितीची बैठक पार पडली. तर या बैठकीत चर्चा करून शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहावं असा ठराव या बैठकीत करण्यात आला आणि शरद पवारांचा राजीनामा सर्वानुमते फेटाळण्यात आल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. आदरणीय पवार साहेबांचा राजीनामा एकमतानं नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. तर शरद पवार हे राज्यातील नाही तर देशातील एक सन्मानित नेते आहेत आणि त्यांचा अनुभव हा देशातील प्रत्येकच राज्यात आपल्याला पाहायला मिळतोय असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जेव्हा आम्ही पंजाबला गेलो होतो तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांनी शरद पवारांना म्हटलं की पंजाबचा शेतकरी हा तुम्ही आमच्यासाठी केलेल्या कामाला कधीही विसरू शकत नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर इतर पक्षातील अनेक नेत्यांनी शरद पवार साहेबांनी या पदावरून जाऊ नये असं मत व्यक्त केलंय. महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या प्रत्येकाच्या मनात दुःख, वेदना आणि नाराजी असल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळेस सांगितलंय. तर पवार साहेबांनी हा जो काही निर्णय घेतलाय तो आम्हाला कुणालाही विश्वासात न घेता घेतलेला असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी यावेळेस सांगितलं. आता राजकीय नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांचीही तीव्र भावना या मागच्या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळाली आहे. तर आजच्या बैठकीवेळी YB सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो आणि देशाचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार अशा घोषणा सुद्धा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. पवार साहेबांनी अध्यक्षपदी कायम राहावं अशी कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात येते. शरद पवार यांच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्यात. कार्यकर्ते हे आत्मक्लेश करत आहेत तर YB सेंटरच्या बाहेर एका कार्यकर्त्याने आज आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केलाय.